हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल मस्के सर। सो फ्रेंड, इन टुडेज़ वीडियो वी आर गोइंग टू सी वार्मिंग अप एक्टिविटीज़, इंग्लिश वर्कशॉप एंड एक्टिविटीज़ फ्रॉम लैंग्वेज स्टडी सेक्शन ऑफ द लेसन बुक रिव्यू स्वामी एंड फ्रेंड्स बाय आर के नारायण। सो बिफोर आई स्टार्ट द वीडियो, सो प्लीज़ यू आर स्टिल न्यू टू माय चैनल, प्लीज़ सब्सक्राइब द चैनल, लाइक एंड शेयर द वीडियो। So let's get started. Begin with warming up activities, which includes chit chat from groups of 3 to 4, and share the following with your groups: your favorite book, type of book, author, writer, main characters of the book, background of the book, problem, dilemma, or any special message from the book. The answer is your favorite book. So as you are free to write your the own information about the book that you like most. My favorite book is Wings of Fire. Type of book, it is an autobiography. Author, writer, the author of the book is Dr. APJ Abdul Kalam. Main characters, so as it is an autobiography, so there is only one character of this book, which is Dr. APJ Abdul Kalam. Background, time and place. Kalam expressed his childhood days and efforts to take education and his desire to soar up into the sky. His all memories. Problem, dilemma. As it is an autobiography, life sketch of Kalam is depicted. Any special message? We should always be optimistic. In order to achieve success, we should try our best to overcome the every challenging situation, is the message that we get from this book. Determines, कि ज्याला आपण व्याप्तीवाचक शब्द असं म्हणतो, आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाउन ऑर अ नाउन फ्रेज अँड ऑकर बिफोर देम इन अ सेंटेन्स. डिटरमाइन्स प्रोव्हाइड अ कंटेक्स्ट टू द नाउन दे प्रेसिड दे मे बी. तर हे डिटरमाइन्स काय असतात, की ते नाउन किंवा नाउन फ्रेज यांच्यापूर्वी वापरले जाणारे व त्या नामाचा व नाम शब्द समूहांचा अर्थ मर्यादित करणाऱ्या शब्दांनाच आपण डिटरमाइनस किंवा व्याप्तीवाचक शब्द असे म्हणतो. मग ते कोणते आहेत व्याप्तीवाचक शब्द किंवा डिटरमाइनस? तर ते असे आहेत आर्टिकल्स, ज्यांना आपण उपपद म्हणतो, ए अँड किंवा द. डेमॉन्स्ट्रेटिव्स, की ज्यांना आपण निर्देशक शब्द असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, धीस, दॅट, दीज, दोज, विच, हे काय करतात की त्या नामाचे किंवा त्या नामशब्द समूहाची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम करतात. सो दे मे बी पजेसिव्स किंवा स्वामित्व दर्शक किंवा मालकी हक्क दाखवणारे शब्द, माय, युअर, आवर, देअर, हिज, हर, एटसेट्रा. जर फॉर एक्झाम्पल, माय फ्रेंड्स, हर मदर्स. क्वांटिफायर्स, की ज्यांना आपण परिणामदर्शक शब्द असं देखील म्हणू शकतो, फ्यू, मच, मोर, एव्हरी, एच, सम, एटसेट्रा. अँड न्यूमरल्स, संख्या दर्शविणारे किंवा क्रमवाचक संख्या म्हणतो आपण, वन, फोर, हंड्रेड, फर्स्ट, फोर्थ, हंड्रेड. नेक्स्ट, अंडरलाईन ओनली डिटरमाइनर्स इन द फॉलोइंग. सो द आन्सर्स आर डिरेक्टली गिवन. माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स, सो माय, अ अँड फ्यू. What is your friend's name? Your. Which writer was also the president of your country? The. These are some toys. These toys are new. That doctor is an expert dentist and he has many patients. Margin questions. What is the most striking quality of 10-year-old Swami?
स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल इवन वर्स मॅथमॅटिक्स स्कूल इज हिज ॲब्सोल्युट नाईटमेअर. वॉट डज द रिव्ह्यू से अबाउट आर के नारायण स्टाईल अँड लँग्वेज. हा जो बुक रिव्ह्यू आहे त्यामध्ये आर के नारायण यांची जी काही लिहिण्याची पद्धत आणि त्यांची भाषेबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, काय माहिती देण्यात आलेली आहे, तर स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज द वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. What are the two advantages of reading this book? Answer: This book is a good read for children of all ages who may just enjoy a good read. You can improve your English skills by reading this book. So these are the two advantages of reading this book. So some of the activities from English workshop. Refer to the story The Boy Who Broke the Bank, Lesson 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. या आपण 2.2 मध्ये जी स्टोरी पाहिलेली आहे द बॉय हू ब्रोक द बँक, त्याच स्टोरीचा काय करायचं आपल्याला, खाली काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या मदतीनं त्या स्टोरीचा रिव्ह्यू करायचा आहे आपल्याला, म्हणजे तिची त्या स्टोरीची समीक्षा करायची आहे. तर पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत, आता याच पॉईंटच्या मदतीनं आपण या स्टोरीचा रिव्ह्यू करणार आहोत, त्याची समीक्षा करणार आहोत. नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर ऑर ऑथर. द नेम ऑफ द बुक इज द बॉय हू ब्रोक द बँक. इट इज रिटन बाय अन इंडियन ऑथर रस्किन बॉन्ड. टाईप ऑफ स्टोरी. द स्टोरी इज बेस्ड अपॉन अ रूमर. A sweeper boy just complains against the bank that he does not get his salary. The complaint turns into a rumor that the bank is going to collapse and spread all through the village just like a forest fire. Next point, background and setting, time and place. The incidents happened in a village named Pimpernagar during the day. Main characters in the story are Nathu, a sweeper boy, Sitaram, a washerman's son, Mr. and Mrs. Srivastav, Mrs. Bhushan, Seth Govindram, owner of the bank, the manager of the bank, old Ganpat, who was beggar. So these are the main characters from the story. Problem faced. The bad effects of a rumor are mentioned in the story. How a complaint turns into a rumor and spread like forest fire and made people angry. Language used. The language used in the story is very simple and easy to understand. Uses of small sentences make the story effective. What you liked about the story? I liked the rumor in the story and the tactful narration of the incidents to raise the awareness among the public about the rumors and their effects. What you did not like about the story? I liked the entire story very much, so there is nothing that I did not like. Your general opinion about the story. According to my opinion, it is a good read for everyone of all ages. Typical tendency of Indian people beautifully described in the story. The story gives us a strong message of not spreading a rumor without knowing the facts. Ke story tun aplyala kay message bhetto ki kasla prakarcha vastavachi mahiti na geta apan ekadi afwa
पसरली नाही पाहिजे. लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट, रीड द एव्हिडन्स सेंटेन्स गिवन बिलो सो ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन्ड इन दिस हाऊस. मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन अँड कलेक्ट युअर ऑल एव्हिडन्सेस अँड राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक, गिव अ सुटेबल टायटल. सो आपल्याला इथे एका घरामध्ये काय घडलं असेल असं गेस करायचं आहे आणि त्यावर एक आधारित आपल्याला स्टोरी तयार करायची आहे आणि त्या स्टोरीला एक सुटेबल असं टायटल देखील द्यायचं आहे. तर टायटल या ठिकाणी द मिसिवस किड्स. देर आर फोर चिल्ड्रन इन अ फॅमिली. वन्स देअर पॅरेंट्स वेअर आउट ऑफ द टाउन टू अटेंड द मॅरेज ऑफ अ नेबर. द चिल्ड्रन वेअर व्हेरी नॉटी. देअर पॅरेंट्स हॅड ऑलरेडी टोल्ड देम नॉट टू मेक नॉईज ऑर स्पॉइल एनिथिंग. नो सूनर डीड द पॅरेंट्स लीव द हाऊस दॅन दे स्टार्टेड टू मेक अ नॉईज. दे प्लेड गेम्स लाईक हाईड अँड सेक्स, लगोरी अँड बलून्स बॉल एटसेट्रा. वाईल प्लेईंग द थिंग्स दे थिंग्स वेअर स्कॅटर्ड एव्हरीवेअर इन अ रूम. आफ्टर समटाईम दे फेल्ट हंगर, दे वॉन्टेड समथिंग टू इट. देअर मदर हॅड ऑलरेडी प्रिपेअर्ड द फूड, दे हॅड लंच. अगेन दे स्टार्टेड टू प्ले अँड मेक नॉईज. वन ऑफ देम टोल्ड अदर्स दॅट देअर mother had made laddu and snacks, but it did not know where the sweet and the snacks were kept. They all decided to search the sweets which were kept in jars and tins. They entered into the kitchen. They tried to search the tin of sweets. At last they found that one of the jars was on the top of the shelf. They stood on the chair and took the chair. They became highly happy to see the sweets. As soon as they opened the jar, they devoured all the sweets quickly. The snacks were also eaten by them. In that mess, they spoiled many things. The things in the kitchen were scattered on the floor. They made a mess in the evening. When their parents came, they were shocked to see the condition of the kitchen. The jars, pots and tins were scattered everywhere. The grains and the atta were spoiled. The mother became very angry. She called her children and told them not to make a mess. The mother was very kind. She also forgave her children. Identify the new words and phrases which seem to be important in the review. Try to guess their meaning from the context. You can use a dictionary to confirm it. Fill up the table. की नवीन शब्द रिव्ह्यूमध्ये जे वापरण्यात आलेले आहेत त्यांचा आपल्याला मिनिंग गेस करायचे आहे या ठिकाणी. सो वन इज डन फॉर अ, वन इज डन फॉर अस. तर या ठिकाणी मिस्चिवस, नॉटी, इनोसेंट, naughty but innocent. Synonyms: naughty, troublesome. Antonyms: good and well behaved. Word: word class, so it is an adjective. Other forms: misshape, mischievously. Translation in Marathi: khodkar. Exquisitely, in a delicate and pleasing manner. Synonyms: delicately and antonyms: roughly. Adverb: exquisite, उत्कृष्टपणे. सो इथं मराठी मी. जार्गन: वर्ड रिलेटेड टू स्पेसिफिक फील्ड यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल्स टू अंडरस्टँड. सिनोनिम्स: लिंगो. अँटोनिम्स: स्टँडर्ड. नाउन: जर्गनाइज्ड अँड जर्गनिस्टिक, तांत्रिक परिभाषा. इनकम्पास: सर्कल अराउंड. सिनोनिम: इन्क्लूड. अँटोनिम: एक्सक्लूड. सो इट इज अ वर्ब. इनकम्पासमेंट म्हणजे समाविष्ट करणे. Conclusion: the summary of the text or an argument. Synonyms: summation. Antonyms: introduction. So it is noun. Conclude: conclusively. And Marathi meaning is niskarsha.
फाइंड लेसन्स, फाइंड फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म ऑफ हैपन, हैपनिंग, ट्रू ट्रुथ, सिंपल सिंप्लिसिटी, कंक्लूड कंक्लूजन, डिस्क्राइब डिस्क्रिप्शन, फाइंड वर्ब फॉर्म ऑफ्स, हेटेड हेट, थॉट थिंक, मीनिंग मीन, एंड इम्प्रूवमेंट इम्प्रूव। फाइंड एडजेक्टिव फॉर्म्स ऑफ टॉक टॉकेटिव, इंटरेस्ट इंटरेस्टिंग, प्योरिटी प्योर, एंड टेक्निक टेक्निकल, लिटरेचर लिटररी। अ बुक रिव्यू, राइट अ कंप्लीट रिव्यू ऑन एनी बुक दैट यू रीड रिसेंटली, यूज द फॉलोइंग पॉइंट्स फॉर युअर बुक रिव्यू। तर जे तुम्ही हल्लीच एखादं पुस्तक जर रीड केलं असेल तर त्या पुस्तकाचा तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे, समीक्षण करायचं आहे, त्याची समीक्षा करायची आहे, आणि खाली काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंट्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। सो रिसेंटली आय रीड द बुक श्यामची आई माय साने गुरुजी। द बुक डिस्क्राइब्स द स्वीट्स अनफॉर्गेटेबल मेमरीज ऑफ द मदर ऑफ द हिरो श्याम। आय फाउंड दॅट इट इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग बुक्स दॅट आय एवर रीड। द बुक इज द मेमरी ऑफ द हिरो श्याम ऑफ हिज चाइल्डहुड। द बुक इज डिवाइडेड इंटू 42 चॅप्टर्स दॅट आर द मेमरीज ऑफ श्याम ऑफ हिज लविंग अँड केअरिंग मदर अँड हिज चाइल्डहुड डेज दॅट इज स्पेंट विथ हिज मदर अँड विथ हिज ऑल फॅमिली मेंबर्स। ईच चॅप्टर्स ब्रिंग यू द मेमरी ऑफ श्याम दॅट ही यूज टू टेल हिज गुरुकुल क्लासमेट्स एव्हरी नाईट आफ्टर देअर डिनर on a particular place. The language of the book is very simple and easy to understand. It is an emotional story of a son and his loving and caring mother who taught him his lessons of life by giving different examples. When we go through the book, we become engrossed ourselves totally in the story. Sometimes it makes us so emotional, even it makes us cry. The book encompasses the bonding between the son and the mother. The book also tells us the importance of a mother in the development of a child, also makes us aware the reader to the responsibilities of their parents. The book is must read for people of all ages. It teaches us our lessons of our lives. So friends, thanks for watching the video.